आदि तूच अंति तूच तूच सर्व ठाई ठेव हात डोईवरी शिणली रे काया तुझ्या सावलीत जावो ब्रह्मांड नायक जय जय श्री स्वामी समर्थ। भक्त हो नमस्कार। आपल्या दिव्यामध्ये फूल तर बनत आहे, परंतु आमची तर काही कामे बनतच नाही आहे, तर याचा काय अर्थ आहे? तर भक्त हो पहा, आपल्यापैकी बऱ्याच भक्तांच्या लोकांच्या दिव्यामध्ये फूल बनत असते, तर याचा अर्थ हा आहे की आपली जी इष्टदेवता आहे, आपल्या ज्या पितृदेवता आहेत, ते आपल्या पूजेचा स्वीकार करत आहेत आणि आपली पूजा योग्य सुरू आहे। तसेच भक्त हो, दिव्यामध्ये फूल बनण्याचा हाही अर्थ होतो की तुम्ही ज्या पण देवी देवता पितृदेवतेसाठी दिवा पेटविला आहे, ते तुमची पूजा स्वीकारत आहे आणि तुमची पूजा त्या स्तरावर पोहोचलेली आहे की आता तुमच्या इष्टदेवतेची कृपा तुमच्यावर होत आहे। परंतु भक्त हो, तुम्ही पाहिले असेल की एवढे होऊनही काही लोक खूपच जास्त अडचणीत आहेत, परेशानीत आहेत, तसेच दुःखी आहेत आणि ते हे बोलतात की जर आमच्या दिव्यामध्ये फूल बनत आहे आणि जी आमची इष्टदेवता आहे किंवा मग ज्या पण देवी देवतांची आम्ही पूजेसाठी जो हा दिवा लावतो आणि ते जर आमच्या या पूजा पाठला स्वीकारत आहेत, तर आम्ही एवढ्या अडचणीत का आहोत, दुःखात का आहोत, आमची एवढी सारी कामे अटकलेली का आहे आणि आमची कार्य पूर्ण का होत नाही? तर भक्त हो, अशी कोणती कारणे असतात की आमच्या दिव्यामध्ये फूल बनत आहे पण आम्ही परेशानीत का आहोत? आमच्या घरात धनाची कमतरता का आहे? कोणत्या कौटुंबिक कारणांसाठी दुःखांसाठी आम्ही परेशान आहोत? अशा प्रकारची कोणतीही कारणे तुमच्या सोबत असू शकतात, तर असे कोणते कारण असते? तर पहा भक्त, येथे मी आपणास सांगू इच्छितो की जर तुम्ही खूपच जास्त परेशान आहात आणि जर तुमच्या दिव्यामध्ये फूल बनत आहे, तर पहा येथे असे असते की ज्या देवी देवतेसाठी तुम्ही दिवा लावलेला आहे ते तर तुमच्या पूजेला स्वीकार करत आहेत, ते तुमच्यावर प्रसन्न आहेत, परंतु असे होऊ शकते की तुमची कुळदेवता तुमच्यावर नाराज असू शकते। भक्त हो, जेव्हा पण कुळदेवी व कुळदेवता नाराज होतात तर तुमची कोणत्याही प्रकारची कार्य बनू शकत नाही। तसेच भक्त हो, मी आपणास इथे अजून एक सांगू इच्छितो की जर तुमची कुळदेवी वा कुळदेवता आणि जर तुमचे पितृ नाराज असतील, तर कोणतीही देवता भगवान जरी इच्छित असेल तरी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत। जर ते तुमच्या दरवाजात उभे राहूनही तुम्हाला देऊ इच्छित आहेत तरीही ते देऊ शकत नाही। भक्त हो, सांगण्याचे तात्पर्य हे की कुळदेवी कुळदेवता आणि पितरांमध्ये एवढी शक्ती असते की ते तुमच्या वंशाशी बंद करण्याचा अधिकार ठेवत असतात। देवाने त्यांना एवढा अधिकार देऊन ठेवलेला आहे। तुम्ही जर त्यांना मानत नसाल, त्यांना पाणी देत नसाल किंवा मग त्यांचे पूजन वा जो पण पितरांच्या निमित्ताने तुम्ही नैवेद्य काढता, पितृदेवांची जी पूजा करणे अनिवार्य असते, जर ती तुम्ही करत नसाल आणि ते तुमच्यावर रुष्ट होऊन जात असतील, तर तुमच्या घरामध्ये ते उत्पात निर्माण करतात। भक्त हो, येथे पहा, तुमची देवी देवता तर तुमच्यावर प्रसन्न आहेत, ते तुम्हाला संकेताच्या माध्यमातून ही गोष्ट दर्शवतात की आम्ही प्रसन्न आहोत आणि तुमच्या दिव्यात फुलही बनत आहे। जेव्हा पण तुम्ही पूजा करता तर देवी देवता तुम्हाला आपल्या संकेतांच्या माध्यमातून सांगतात की ते तुमची पूजा स्वीकारित आहे, ते तुमच्या समोर विराजमान आहे। तर अशा प्रकारचा संकेत जो आहे की तुमच्या दिव्यामध्ये फुलाचे बनणे। भक्त हो, तुमच्या दिव्यामध्ये फूल बनत आहे पण तरीही तुम्ही परेशानीत आहात, तुमचे कार्य बनत नाहीये, तर याचे हेच कारण आहे की एक तर तुमची कुळदेवी नाराज आहे किंवा मग कुळदेवता तुमच्यावर काहीसे नाराज आहेत, तसेच तुमचे पितृदेव तुमच्यावर प्रसन्न नाहीयेत। तर तुमची इष्टदेवता तर तुम्हाला देऊ इच्छित आहे पण या कारणांमुळे त्या कृपेस त्रुटी येत आहेत, तर या त्रुटींना तुम्हाला समजून घ्यावे लागेल आणि त्यांना तुम्हाला दूर करावे लागेल। तर आता भक्त हो, येथे दुसरे कारण हे असते की जर तुम्ही आपल्या जुन्या काळात
जर कोणते नवस बोलले असतील किंवा मग तुमच्या पिढीतील कोणी जुन्या सदस्यांनी बोलून ठेवले असतील आणि ते पूर्ण गेले नसतील, तर पहा येथे त्याच्या परिणाम स्वरूप तुमची कामे अटकू शकतात। त्या गोष्टी पण त्या देवी देवतांच्या निमित्ताने तुम्ही बोलून ठेवता आणि त्या बोलल्यानंतर त्या देवता तुमच्या कार्यात नवीन मार्ग मोकळे करून तुमची ती कार्य पूर्णही करण्यास मदत करतात आणि ती तुमची कार्य सिद्धही होतात। आणि त्यानंतर मात्र तुम्ही त्या नवसाला पूर्ण करत नाही किंवा मग कोणत्या कारणांमुळे तुम्ही ते विसरून जाता, तर मग पुढे तुमची कामे अटकत जातात। तर भक्त हो, सत्य परिस्थितीत आजही 2-3 पिढ्यानंतरही अशी परिस्थिती पाहायला मिळत असते। पण तुम्ही आता हे बोलाल की आम्ही तर कोणता नवस केला नव्हता, तर मग आम्हाला का अडचण येते? तर यामागील कारण हे पाहण्यात येते की तुमच्या घरातील जुन्या 2-3 पिढींतील सदस्यांचे नवस जे आहेत ते अटकलेले आहेत। तर अशा प्रकारच्या अडचणींची कारणे सध्याच्या तुमच्या जीवनाशी संबंधित कार्यांच्या आड येऊ शकतात। तसेच भक्त हो, अजून एक गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो की खूपच आवश्यक व सत्य आहे, ती ही की देवतेच्या कृपेला कधीही पैशात मापू नये। काही लोक अशी पाहिली आहेत जी ही गोष्ट बोलतात की देवाची कृपा तर आमच्यावर आहे, आम्ही तर पूजापाठ करतो, आमच्या दिव्यामध्ये फुलही बनत आहे, परंतु आम्ही खूपच निर्धन आहोत, गरीब आहोत, आमच्या घरात पैसे तर येत नाही, तर देव आमच्यावर कुठे प्रसन्न आहे? तर भक्त हो, आपल्या देवतेच्या कृपेस कधी पैशांशी आपल्यावरील परिस्थितीशी तुलना करता कामा नये। काही लोक, काही कुटुंब परिवार तुम्ही पाहिले असतीलच जे की खूपच धनवान श्रीमंत आहेत, पण त्यांच्या परिवारातील तरुण व्यक्ती एकाएकी अडचणीत येतात किंवा मग मरण पावतात। त्यांच्या घरात खूपच जास्त कष्ट आहेत, पैसे तर भरपूर आहेत, पण ते खूपच दुःखी असतात, आजारपणात डुबलेले असतात, कोणी ना कोणी व्यक्ती त्यांच्या परिवारात खाटीवर पडून असतो। मी असे बरेच परिवार पाहिले ज्यांच्या जवळ अपार संपत्ती आहे, पण एक एक 2-2 सदस्य त्यांचे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या अडचणीत आजारपणात अडकून असतात, किंवा मग त्यांच्या घरात काही ना काही बिनसलेलं हे असतेच आणि तो परिवार दुःखी असतो। तर याउलट काही परिवार असे आहेत जे की एका छोट्याशा खोलीतही खूपच सुखमय व आनंदी जीवन जगत असतात। तर भक्त हो, देवाच्या कृपेस धनसंपत्ती पैशाशी कधी तुलना करू नये। ईश्वराची कृपा जर तुमच्यावर झालेली आहे तर तुमचे मूल, तुमचे वंशज खूपच चांगले निघतील, लायक व जबाबदार निघतील आणि तेही तुमची बरीच कार्ये पुढे जाऊन पूर्ण करू शकतील। भक्त हो, हीच कारणे आहेत की तुमच्या दिव्यात फूल बनते पण तुमची कार्य बनत नाहीये। तर अशा प्रकारच्या अडचणी तुमच्या जीवनात येऊ शकतात, तर या गोष्टींकडे जरा ध्यान देऊन त्यांना लक्षात घेण्याचा प्रयत्न करा। आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। स्वामींना मी विनंती करतो, स्वामी तुमच्यावर कृपा करूत, कुटुंब परिवारावर कृपा करूत, तुमच्या जोडीत सर्व सुख समृद्धींना अर्पण करूत आणि तुमच्या सोबत राहूत। ब्रह्मांड नाही तूच एक समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। असे स्वामीचे नाम सामर्थ्यशील, मुखी गर्दता आधी व्याधी टळेल। भक्तावरी करी समर्थ अलोट प्रीती, करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती, करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती।